नमस्कार, आपण पाहताय तेजवार्ता न्यूज नेटवर्क. कुशल भाऊ यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. गेल्या 2 वर्षांपासून कैलासवासी आमदार बापूरावजी भापसे यांचे नातू व कैलासवासी प्रमोदजी भापसे साहेब यांचे चिरंजीव माननीय कुशलदादा भापसे साहेब म्हणजे एक तरुण नेतृत्व तयार होत असताना त्यांनी त्यांचे आजोबा व वडील यांची समाजकार्य करण्याची परंपरा अगदी अविरतपणे चालवत आहेत. त्यामधून सामाजिक कार्य करत असताना ते अगदी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये गोरगरिबांना मदत, कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत केली, तसेच अपंग विद्यालयातील मुलांना जेवण, तसेच जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करत आहेत. आजही त्यांनी धामणगाव केळवंडी येथील मुलांना खाऊ आणि पुस्तकांचं वाटप केलं. त्यावेळी त्यांनी धामणगाव शाळेला पुढच्या वेळी खेळाचे साहित्य देणार असल्याचं नमूद केलं. यावेळी कैलासवासी प्रमोदजी भापसे साहेब यांचे दुसरे चिरंजीव श्री कुणालभाऊ भापसेही आवर्जून उपस्थित होते. तसेच धामणगाव येथील सरपंच सौ शालिनीताई जायभार, उपसरपंच श्री शिवाजीराव काकडे, व्ही कासो चेअरमन श्री विष्णू अण्णा कावडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पाटील मरकड, श्री अनिल माघाडे सर, ग्रामपंचायत सदस्य श्री अंकुशगिरी, श्री विठ्ठल कुटे, हबप बबन महाराज कुटे, श्री कुंडली कुटे, श्री विकास मरकड, श्री आसाराम कुटे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बर्डे मॅडम, श्री टकले सर, श्री राऊत सर, श्रीमती पोपळभट मॅडम, श्री चव्हाण सर, श्रीमती पवळ मॅडम, श्री अंदुरे सर, श्री काळसर, श्री आंधळे सर, श्री धायतडक सर, श्रीमती काकडे मॅडम, श्रीमती दहीफळे मॅडम आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री सुभाष गव्हाणे सर यांनी केलं, तर आभार धामणगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बर्डे मॅडम यांनी मानलं. तेजवार्ता प्रतिनिधी श्री भारत मरकड, पाथर्डी, अहमदनगर.